छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन वागणकं पाहण्यासाठी खास करून लहान मुलांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मुलं जी आहेत ती या ठिकाणी आवर्जून छत्रपतींचा इतिहास जो आहे तो या वागणकांच्या माध्यमातून जो आहे तो खास करून या ठिकाणी पाहतायत. मुलं आहेत आपल्यासोबत काही, मग काय नेमकं आज पाहिलंस, शिवकालीन वागणकं पाहिलीत, कसं वाटते तुला? मला आज खूप आनंद वाटतो, कारण की मी इतक्या दिवस फक्त पुस्तकातच आम्हाला सर आमची शिकवायचे त्यास, तेव्हाच आम्ही फक्त बघायचो. आज आम्हाला समोरासमोर पहिला बघले भेट बघत दिसले आम्हाला, त्यामुळे आम्ही खूप आनंद आहे. नक्की यामध्ये तू काय, तू बोल जरा थोडंसं काय वाटतंय, ऐक ना. ह्यामध्ये शिवकालीन वागणकं पुस्तकात पाहिलेली काय वाटतं इतिहास, जरा थोडंसं बोल ना. शिवाजी महाराजांविषयी काय ऐकलं होतंस पहिलं? पुस्तकमध्ये सर शिकवत होते आणि आज कर भेटा दिसतंय. इतर पण शस्त्र पाहिलीस का, कशी वाटली? चांगलं वाटलं. इतर शस्त्र तर तू काय सांगते, हे शस्त्र वगैरे पाहिली, मोडी लिपीतली अक्षर वगैरे आहेत, इथं पत्र आहेत, काय सांगते? हा आणि आता चांगलं वाटतंय, त्यांचे हातापाय आहेत ना, ची त्यांचे हातापायचे छाप आहेत, हा ते आहेत, हा ते पाहिलेत तर ते चांगलं वाटतं. हे मागच्या काळातली शस्त्र बघून मला कळलं की कसे युद्ध व्हायचे आणि हे वागणं करून बघून लंडन वरून आणलेले आहेत. खूप आनंद झाला मला. मी पिंपळवाडी गावावरून आलो आहे वागणं बघण्यासाठी. काही मुली पण आहेत या ठिकाणी. तुम्हाला बघितलं तुम्ही आज शस्त्र, कसं वाटलं हे या ठिकाणी? छान वाटलं एकदम. आणि बघ, फक्त पिक्चर मध्ये बघितलं होतं, आज खरं बघितलं. आणि आता हे प्रत्यक्षात बघितल्यानंतर काय वाटतं? चांगलं वाटतंय, म्हणजे खूप, म्हणजे पहिल्यांदा बघितलं. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता की लहान मुलांमध्ये देखील उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ही जी वागणकं पाहून खरंच पुस्तकात पाहिलेली ही वागणकं होती आणि आता प्रत्यक्षात पाहतो याचा आनंद जो आहे तो या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतोय. कॅमेरामन विनोद सह संतोष नलोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.